मागील अनेक महिन्यांपासून शहरात कोळसा माफिया यांची टोळी सक्रिय झाली असून या कोळसा माफियांकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्ट दिसून येत आहे. असा संशय येत आहे की कोळशाच्या तस्करी करणाऱ्या पोलीस निरीक्षकांतर्फे खुली सूट देण्यात येत आहे. गडचांदूर भोयगाव नांदा फाटायला जाणारा मार्ग असलेले तमन्ना पंचर दुकानाजवळ सॅम्युअल होमिओपॅथिक रुग्णालय व रुग्णांना कोळशाच्या प्रदूषणाचा जीवघेणा त्रास भोगावा लागतो. या परिसरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कोळसा तस्करीमुळे प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. नांदा फाटाला जाणाऱ्या मार्गाच्या मध्ये सॅम्युअल होमिओपॅथिक रुग्णालय जवळ कोळसा तस्कर ट्रकमधून कोळसा चोरी करतात आणि कोळसा साठा जमा करून खुल्या बाजारात विकतात. तस्कर ट्रक चालकाकडून 3 ते 3.5 रुपये किलो प्रमाणे कोळसा विकत घेऊन समोर वाढीव दराने विकून गब्बर होतात. गडचांदूर धानोरा मार्ग हा कोळसा तस्करांचा अड्डा झाला असून याचा त्रास शालेय विद्यार्थिनींना देखील भोगावा लागत आहे. 10-20 टोळक्यात असलेल्या या चोरांमुळे मुलीच्या सुरक्षिततेचा धोका निर्माण झाला असून या टोळक्यांची हिंमत इतकी वाढली आहे की नागरिकांना स्पष्ट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यास सांगतात. आमची पोलिसांशी संगनमत असून कोणी आमचं वाकडं करू शकत नाही अशा वल्गना देत असतात. पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन चोरांवर कारवाई करण्याची मागणी डॉक्टर गोसाई बोढे परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. माझं नाव मोनल हर्षवर्धन बागडे. मी इथे 3 दिवस झाले हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. काल लाईट गेली होती रात्रीला. कोळशाचं काम चालू आहे त्याच्यामुळे ती लाईट गेली होती आणि ते त्यांनी बंद केली होती लाईट. त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला होता. रात्रभर जो प्रॉब्लेम आणि डस्ट तर खूप येत होती त्याच्यामुळे श्वास घ्यायला पण त्रास व्हायला लागला होता. आणि साऊंड तर खूप येत होता, आवाज खूप येत होता कोळशाचा गाड्यांचा. 15 ते 20 आहेत. हे बंद करावं लवकरात लवकर. साहेबांना हीच विनंती आहे की हे कोळसा माफी हे जे काम करत आहे इलिगल ते बंद करावे आणि इथल्या लोकांना जो त्रास होतोय पेशंटला तो होणार नाही जर ते बंद झाले तर. ऑनलाईन कंप्लेंट रेकॉर्ड झाल्यानंतर पोलीस आलेत आणि मी त्यांना FIR केलं. त्यावेळेस 2 महिन्यात त्यांनी एक दिवस ठेवलं नाईटमध्ये. परत तरी पण असं होत असतानाही ते आज परत त्यांनी मागच्या एक आठवड्यापासून परत चालू केलं आणि यावेळेस ते चालू होत असताना मी त्यांना काहीच म्हटलं नाही, फक्त मी व्हिडिओज घेणं चालू केलं. आणि आज जेव्हा मी व्हिडिओज घेतले पाठवले आंबळे सरांना तर आंबळे सरांचा फोन मला येतो, तुम्ही मला ओळखत नाही का सर? म्हटलं तुम्ही कोण आहात मला माहित नाही. आज मी गेले 1 महिन्यापासून सर्व करत असताना मला त्रास होतो, लाईट बंद करतात ते आणि डस्टमुळे आम्ही सर्व परेशान आहेत आणि ते मला सरळ म्हणतात आणि मला धमकी देतात, तू कोण आहे मला ओळखतो की नाही. सर म्हटलं ओळखण्याचा काही प्रश्न नाही, आपलं काम चांगलं नाही कसं करणार, आपलं काम चांगलं मी ओळखेल. आणि अशा वेळेस आम्ही मग कानून कायद्याच्या हातात घेतले तर काय करावं. तर तो आता कांबळे सर मला खूप रागावणे करतात, माझ्यावर प्रेशराईज करतात, त्यावेळेस मी काय करायचं. पेशंट 7 ते 8 पर डे पेशंट राहते, कधी 15-20 पर्यंत जातो असं काही नाही. त्याच्यामध्ये आयपीडी मध्ये 1-2 पेशंट असतात ऍडमिट आणि आपण सर्व त्या पेशंटला त्रास होतो. ऍक्च्युअल असं आहे की हा एरियामध्ये कोयला तस्करी व्हायला नको आणि तमन्नाच्या समोर डिझेल पेट्रोल हे जे घेणे विकणे हे कसं करू, माझ्या गेटच्या समोर गाड्या लागलेल्या असतात आणि त्यामुळे कसं असतो पार्किंग इथे नसताना आमच्या येणाऱ्या पेशंटला माझ्या त्रास असतो त्यांना गाडी लावायसाठी. आणि विशेषतः त्यांच्या सर्व दुकानामध्ये डिझेल चेकन भरलेले आहेत. आता पण तुम्ही बघू शकता सीसीटीव्ही कॅमेरामध्ये पण बहुतेक कदाचित असेल ते सर्व पेट्रोल घेतात डिझेल घेताना आणि कॅम भरून येत असताना. धंदे सुरू आहेत डिझेल खरेदी, डिझेल तस्करी आणि हे कोयला. आणि कोयला केवळ एकच व्यक्ती नाही तर 15-20 लोकांची टोळी असतो नाईट मध्ये. ते हॉस्पिटलच्या होती होती आजूबाजूला आणि त्यामुळे माझं फॅमिली आहे, पेशंट आहे, कधी कुणाला काही झालं तर आम्ही काय करावं. आणि त्यांनी सरळ आम्हाला म्हटलं की आम्ही SP पर्यंत पेमेंट करतो, तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही. त्यावेळेस म्हटलं कसं अडवू शकत नाही, ते माझे कॉलर पकडले आणि मला मारण्याचा प्रयत्न केला सायंकाळच्या वेळेस. त्यानंतर मी FIR केला, ऑनलाईन कंप्लेंट केली पहिले 100 वर आणि त्यानंतर समोर मग ते कंप्लेंट नोंद झाली आणि नंतर मग पोलीस ते आलेत आणि त्यांना मी सांगितलं सर्व आणि मी नाईट मध्ये त्यांना सर्व कंप्लेंट दिलं होता. पण आज 1-1.5 महिना होऊनही पण कारवाई होत नाही.